संस्थेचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहे. अनेक वेळेस याच्यावर वादविवाद झालेले आहेत. कलेक्टरांशी मी अनेक वेळेस निवेदनही दिलेली आहेत की राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी वॅक्सिनेशनवर जास्त भर दिला पाहिजे आणि गावं 100% कसे वॅक्सिनेट होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि जे गावं जवळपास 80% जे पुढे वॅक्सिनेटेड असतील त्यांना कुठेही लॉकडाऊनची आवश्यकता नाही. पण आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला सध्या त्या कायद्याचं संरक्षण एवढं मोठं आहे त्यांना की त्यांनी घेतलेल्या निर्णयापुढे कोणी जाऊ शकत नाही आणि त्यामुळं हा जरी अन्यायकारक निर्णय असेल आणि मला जरी किती वाटलं तरी त्या कायद्याच्या विरोधात जाऊन बोलणं हे आम्हाला काय त्या ठिकाणी परवानगी नसल्या कारणाने. पण माझ्या व्यक्तिगत मत असं आहे की हे लॉकडाऊनचं जो काही प्रक्रिया चालू आहे संपूर्ण देशामध्ये फक्त नगर जिल्ह्यामध्येच फक्त लॉकडाऊन लावलं जात आहे. वारंवार गावं लॉकडाऊन केले जात आहेत आणि हा माझ्या वाटतं नगर जिल्ह्यावर एक फार अन्यायकारक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. सर दुसरीकडं लॉकडाऊन एकीकडे केलं जातं आणि दुसरीकडं जिल्ह्यामध्ये इतर कार्यक्रमसुद्धा होतात त्याला परवानगी दिली जाते. उद्याही दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कार्यक्रम आहेत तर मग एकीकडं याच्याकडे कसं बात नाही. मला वाटतं की दसऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. तिथं स्वतः भाषणामध्ये बोलतात गर्दी राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळं मग अशा पद्धतीने पक्षपातीपणा सरळ आढळून येतो. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय निष्पक्ष राहून काम केलं पाहिजे एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण ज्या पद्धतीने जिल्ह्याचा कारभार चाललेला आहे की महाविकास आघाडीच्या सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधीला सुरुवातीपासून जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार आलेलं आहे तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक कृतीवर कानाडोळा करण्यात आलेला आहे. मग ते कोविडच्या कालावधीमध्ये कोविडचा प्रसार करणं असू कोविडच्या याच्यामध्ये अनेक असे आरोप प्रत्यारोप झालेत एवढं मोठं कोरोनाचं संकट कशामुळे उभं राहिलं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या वास्तविकता नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे. तरीसुद्धा त्यांच्यावर कुठलीही लोकप्रतिनिधीवर कारवाई करायचं धाडस माननीय जिल्हाधिकारी दाखवू शकले नाहीत आणि मग हे ते उद्या तेच होणार आहे की ज्या पद्धतीने दसऱ्यानिमित्ताने काही तालुक्यांमध्ये आमदारांनी कार्यक्रम घेतलेले आहेत तिथे किती जरी गर्दी झाली तरी मी तुम्हाला लिहून देतो की माननीय जिल्हाधिकारी कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं धाडस करू शकत नाही.